मैं जय भीम सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. नमस्कार. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आहे आणि ही संचारबंदी 3 मेपर्यंत असणार आहे. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेच्या कडून अजूनही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फीची मागणी होत आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की राज्याची आज असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता आणि पालकांची असलेली पैशाची उपलब्धता पाहता माझं सर्व संस्थांना आणि शाळांना या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवलं गेलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करू नये आणि अशा संदर्भामध्ये कुठलीही जर मागणी होत असेल तर माझं पालकांना विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे या संदर्भातली जी आहे ती तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासनपत्र शासनाने पाठवलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. धन्यवाद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.